मीडियावाले आपले विचारतात की किती नगरसेवक तुमचे पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये असणार. आम्ही सांगितलं 10 नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये असणार, ते आम्हाला इलेक्शन लढवायची आहे आणि म्हणून आम्ही इलेक्शन लढवणार हे ठाम होतं आणि म्हणून या ठिकाणी आम्ही ठरवलं की आपण पवारसाहेबांच्याकडे जाऊन इलेक्शन लढूया. असं साहेब कधी कोणाला सांगत नाही, असं काम करा म्हणतात, काम करणाऱ्याला तिकीट मिळत असतं. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले, अवघ्या काही दिवसात आचारसंहिता जाहीर होऊ शकते आणि विधानसभा निवडणूक लागू शकते. याच पार्श्वभूमीवर आता सर्वच राजकीय पक्षांनी डावपेच आपल्या आखायला सुरुवात केलेली आहे आणि या महाराष्ट्रामध्ये डावपेच आखण्यामध्ये माहिर असलेले शरद पवार यांनी सुद्धा आपले डावपेच टाकायला सुरुवात केलेली आहे आणि असे जे जुने साथीदार होते, जुने मोहरे होते, ते सोबत घेऊन पुढची विधानसभाची लढाईची तयारी त्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. असाच त्यांचा जुना साथीदार वडगाव शहरातील माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे, तेच माझ्या सोबत आहे. काय त्यांच्या मनात आहे आणि पुन्हा एकदा आमदार व्हायचंय का किंवा काय वेगळं त्यांच्या मनात आहे किंवा त्यांच्या इतर कुठल्या सदस्याला ते संधी घरातून देणार, या सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी त्यांच्याकडून घेणार आहे. स्वागत आहे तुमचं. सरांनी सांगितलं जशी येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण निवडणूक लढवणार आहोत आणि आता सांगितल्याप्रमाणे जाहीरच करतो की तुतारी तर्फेच लढवणार आहोत. तुम्ही गणेश विसर्जनाच्या दिवशी भारतीय जनता पार्टीचं एक प्रकारे विसर्जन केलं आणि पुन्हा एकदा जुन्या तुमच्या पक्षामध्येच अर्थात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. काय बोलणं झालं आणि आता तुतारी फुंकायची? नाही, आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं ठरलं की पवारसाहेबांच्याकडेच आपण सर्वांनी गेलं पाहिजे आणि म्हणून पवारसाहेबांच्याकडे जायचं ठरलेलं होतं. परंतु गणपतीचा शेवटचा दिवस का ठेवला आम्ही की त्या दिवशी आम्हाला आमच्यातले एक प्रतिनिधी डेथ झालं होता आणि म्हणून आम्ही ठरवलं की त्या दिवशी ते दशक्रिया झाल्यानंतर जायचं आणि म्हणून त्या दिवशी आम्ही मुंबईला गेलो आणि त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या समवेत प्रवेश केला. आणि मी प्रवेश करत असताना माझा मुलगा सुरेंद्र पठारे, माझा पुतण्या महेंद्र पठारे, आमचं दुसरा चुलत भाऊ नगरसेवक होतं महादेव पठारे आणि दुसरा आमच्यातला प्रभागातला नगरसेवक भैय्यासाहेब जाधव, असं आम्ही 5 जणांनी प्रवेश केला त्या दिवशी. आणि त्या दिवशी साहेबांनी वेळ दिली की 27 तारखेला मी खराडीला येतो आणि मग त्यावेळेस आपण मेळावा घेऊया. मग आता 27 तारखेला आम्ही मेळावा घेतोय. त्यावेळेस काही आता मीडियावाले आपले विचारतात की किती नगरसेवक तुमचे पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीमध्ये असणार. आम्ही सांगितलं 10 नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये असणार, काही पदाधिकारी, काही जिल्हा परिषद सदस्य, काही पक्षाचे अध्यक्ष, काही आमचे जे काय असतील बाकी ते येणार आमच्याबरोबर, असं आम्ही सांगितलं. तुम्ही एका गणपती मंडळाच्या कार्यक्रमामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला बघा, त्याच्यात सांगितलं की यावेळेस निवडणूक लढणार आणि तुतारी फुंकणार असं तुम्ही जाहीर केलं होतं. मात्र ह्या चर्चा कधीपासून सुरू होत्या तुमच्या राष्ट्रवादी पक्षासोबत, म्हणजे पवारसाहेबांच्या पक्षासोबत, आणि ही टायमिंग तुम्ही मिरवणुकीच्या दिवशी साधला आणि काही गडबडीने प्रवेश झाला आहे त्याचं तुम्ही कारण सांगितलं, पण चर्चा कधीपासून सुरू होत्या? 1 महिनाभर झाला असेल की चाललं होतं की प्रवेश करायचा, परंतु काय सारखे कार्यक्रम गणपती लागले, गणपतीचा 10 दिवस गेले, 11 दिवस गणपतीत, आणि म्हणून शेवटच्या दिवशी मधल्या काळामध्ये आमचे काही आजारी होते, बाळासाहेब पठारे वारले ते आजारी होते, काही घटना घडल्यामुळं आम्हाला थोडंसं उशीर झाला. बापूसाहेब पठारे हे पुन्हा एकदा राष्ट्रवादी जातात हे काही एकटे जाणार नाही, त्यांच्या नावाला एक वलय आहे, त्यांच्या भोवती अनेक नगरसेवक असतात. किती नेते आहेत, किती माजी नगरसेवक तुमच्यासोबत आहेत ते प्रवेश करणार आहेत? आता मी काल बी सांगितले, आज बी सांगतो की किमान 10 नगरसेवक आमच्या पक्षाचे आमच्याबरोबर म्हणजे पवारसाहेबांच्या बरोबर राहतील आणि त्याच्याबरोबर काही पदाधिकारी म्हणजे पक्षांचे अध्यक्ष असतील, काही इतर पदाधिकारी असतील किंवा आमचे जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, अशा पद्धतीनं जे काही प्रवेश करतील ते त्या दिवशी पवारसाहेबांच्या समवेत करतील. भारतीय जनता पक्ष तुम्ही 2019 आला होता, लगेचच आता 2024 उजाडते की तुम्ही पुन्हा एकदा शरद पवार साहेबांकडे जाताय, राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताय, असे कुठले मुद्दे भाजपचे खटकले आणि राष्ट्रवादीचे कुठले असे मुद्दे आवडले की जेणेकरून तुम्ही त्याच्या पक्षात प्रवेश करता? त्याचा प्रश्न नाही आहे की आम्हाला इलेक्शन लढवायची आहे आणि म्हणून आम्ही इलेक्शन लढवणार हे ठाम होतं आणि म्हणून या ठिकाणी आम्ही ठरवलं की आपण पवारसाहेबांच्याकडे जाऊन इलेक्शन लढूया.
आता तुमचे तुम्ही जो पक्ष सोडला तो भारतीय जनता पक्ष, त्या पक्षाचे जगदीश मुळीक हे माजी आमदार आहेत, त्यांच्या विरोधात तुम्ही लढलेले सुद्धा आहात, मात्र सोबत तुम्ही काही दिवस काम केलं. परत अनिल टिंगरे यांचंही नाव येत आहे की ते सुद्धा इच्छुक आहेत. त्यांच्याशी काही बोलणं झालं होतं का की मी काही वेगळा निर्णय घेतो किंवा नाही? काही नाही, आमच्याशी म्हणजे कोणाशी काही बोलणं नाही झालं. आम्ही आमचा निर्णय घेतला, कोणाशी चर्चा करून निर्णय घेतला. किंवा त्यांना बी माहीत होतं की कार्यकर्ते म्हणतातच ना की बापूसाहेब कदाचित पवारसाहेबांच्या बरोबर जातील, एवढंच चर्चा, बाकी काही नाही कुणाची चर्चा. अधूनमधून अशाही चर्चा होतात की तुम्ही स्वतः लढणार नसून तुमचे चिरंजीव सुरेंद्र पठारे हे सुद्धा मैदानात उतरू शकतात, असं काय? अशी काय आमच्यात चर्चा झालेली नाही आहे, चर्चा कुठलीही झालेली नाही आहे. पवारसाहेब निर्णय घेणारे आहेत पक्षाचे. पण अजून तुमचं घरात ठरलंय का की नेमकं कोण लढणार आहे? नाही, घरात काय आमचं ठरलेलं नाही. असं म्हणजे सुरेंद्र पठारे सुद्धा उमेदवार असू शकतात अशी शक्यता आहे? ते काम करतात त्यामुळं लोक म्हणतात की सुरेंद्र निवडणूक लढणार आहे का, तर लोक विचारतात एकमेकाला की बाबा सुरेंद्र लढणार आहे का बापूसाहेब लढणार आहे. आता मी तर 10 वर्षे सतत काम करतो, 12, 14, 16 तास फिरत असतो, लोकांसाठी काम करतो, एवढा विकास बी केला आहे. आणि लोकांना आता वाटायला लागलं की बाबा 5 वर्ष आमदार झाले पण 5 वर्षामध्ये आमच्या भागात विकास नाही, असे लोक आम्हाला सांगतात. आणि जो विकास झाला आहे किंवा नाही ते आता तुम्हाला माहिती आहे आणि जनतेला माहिती आहे की काय विकास झाला त्या मतदारसंघात. आणि आता फक्त काय होतं, आकडे येतात आमच्याकडे पेपरला, आम्ही वाचत असतो की 500 कोटी 1000 कोटी. पण आमच्या काळात जसे रस्ते झाले, आमच्या काळात जसे ब्रिज बांधले, असं कुठं दिसत नाही. आम्ही बी 5 वर्ष आमदार होतो, आमच्या काळात झालं, तसं आत्ताच्या आमदारांच्या काळात कुठं एकही पूल बांधला गेला नाही, एकही कुठला रस्ता झालेला नाहीये. पण झाले तर काय, लोक तर मला सांगतात की 100-100 फुटाचे रस्ते आमच्याकडे झाले. पण झाले कसे काय आम्हाला माहित नाही, ते काय मी त्यांच्यावर बोलतो असं म्हणून नाही, जे आम्हाला लोक बोलतात ते बोलतोय. मी कुणावर टीका करत नसतो, कारण माझा स्वभाव असा आहे की जे झालं तेच सांगतो. आणि जे लोकांनी मला सांगितलं की आमच्याकडं बापूसाहेब तुम्ही आमदार होते त्याच वेळेस रस्ते झाले काही भागामध्ये, त्याच्यानंतर रस्तेच झाले नाही, तर महानगरपालिका करते ते महानगरपालिका करते. आता महानगरपालिका पाणी योजना असेल महानगरपालिका राबवते, ती ज्यावेळेस मी आमदार असताना 380 कोटीची पाणी पुरवठा योजना राबवली, त्याचं पाणी आता आमच्या मतदारसंघामध्ये बऱ्याचशा भागामध्ये येते. पण पूर्ण क्षमतेने 12 वर्ष झाले सुद्धा, म्हणजे 11-12 वर्ष झाले या योजनेला, अजूनही पूर्ण क्षमतेने आमची योजना चालू नाही आहे. त्यामुळं काही भागामध्ये आम्हाला पाणी मिळत नाही, ती तक्रार आमच्या नागरिकांची आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आता नवीन भाग आमच्याकडे आले, ते लोहगाव, तर लोहगाव येऊन 3-4 वर्ष झाले, 4 वर्ष होऊन गेले. पण 4-5 वर्षामध्ये लोहगावमध्ये काही लोकांना वाटत नाही की महानगरपालिका काय करत नाही, पण महानगरपालिकेत आम्ही सातत्यानं मागणी करत होतो. त्याच्यावर महानगरपालिकेने प्लॅनिंग बनवलं आणि महानगरपालिकेने त्याच्यावर बजेट टाकलेलं आहे की बाबा एवढं एवढं बजेट ड्रेनेजला, एवढं पाण्याला, मग 200 कोटी ड्रेनेजला असेल तर 300 कोटी पाण्याला, किंवा पाण्याच्या टाक्या 24 तास पाणी मिळवण्यासाठी, अशा काही योजना होतात. तर ती कामं चालू आहे. काही लोक ती बी सांगतात की ती मी केले असे पण म्हणणारे काही लोक असतात मग, परंतु सर्व कामं आता महानगरपालिका करते, आम्ही प्रयत्न करत असतो. असं म्हणायचं की श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जातो, सगळे करत असतात श्रेय लाटण्याचा प्रयत्न, हे सर्वजण करत असतात. परंतु जनतेला बी सर्व माहित असतं की कोणाच्या काळामध्ये किती कामं झाली, कोणाच्या काळामध्ये ती कोणी कशातून केली, कशी केली, काय केली. कारण मी स्टँडिंग कमिटीचा चेअरमन होतो, त्यामुळे माझ्याही काळामध्ये 1400 कोटी रुपयाची कामं झाली होती. पण ती लोकांना दिसत आहेत, आता सुद्धा सरकार असल्यामुळं अनेक कोटी रुपये मिळालेले सांगितलं जातं, तेवढी कामं लोकांना दिसत नाही. लोक आम्हाला सांगतात की आमदार साहेब तेवढी तुमच्या काळात झाली तेवढी कामं आता आम्हाला दिसत नाही. सुरेंद्र पठारे यांना तुम्ही उमेदवारी देण्यासाठी इच्छुक आहात का, तुमची काय इच्छा आहे? आमची नाही, आमचं म्हणजे जर पक्षाने काय निर्णय घेतला तर आम्ही बोलू शकत नाही. पक्षाचा पक्ष जो निर्णय घेईल तोच निर्णय असतो. तुम्ही आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला, मात्र तुम्हाला अशी काही कमिटमेंट आली का पवारसाहेबांकडून की तुम्हालाच उमेदवारी दिली जाईल, अशी कमिटमेंट झाली का? नाही, असं साहेब कधी कोणाला सांगत नाही. असं काम करा म्हणतात, काम करणाऱ्याला तिकीट मिळत असतं. कारण या प्रश्नाचं असं विचारण्याचा असं एक अर्थ आहे की सुषमा अंधारे यांचे देखील या ठिकाणून काही बॅनर झळकतात, दुसरे काही उमेदवार आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे, ते सुद्धा तयारी करतात. इच्छुक आहे ते असे कित्येक जणांनी अर्ज पक्षाकडे केलेले असतात की मला बी निवडणूक लढवायची,
परंतु काही वेळेस कोणी लढवत असतं कोणी नाही लढवत तो त्या वेळेचा विषय असतो. लढवायचे असणारे लढवत असतात ते निवडणुका. आपण पाहतो की निवडणुका कोणी अपक्ष लढतं कोणी दुसऱ्या पक्षाकडून लढतं तिसऱ्या पक्षाकडून लढतं असं काही नसतं. निवडणुका ह्या होत असतात आणि निवडणुकीमध्ये निकाल लागल्यावरच कळतं की कोणाची ताकद किती असते. महायुतीचा असा अघोषित नियम आहे की ज्यांचे जे आमदार आहेत त्यांच्याकडेच ती सीट जाईल. अर्थात तसं जर झालं तर तुमचा सामना टिंगरेशी होणार आहे. जे सुनील टिंगरे सध्या विद्यमान आमदार आहेत कसं पाहता त्यांच्या आव्हानाकडे? आम्हाला आव्हान काय वाटत नाही कारण तिथे समोर आमचे कामं दिसत नाही त्यामुळे आम्हाला आव्हान दिसत नाही. आम्ही गेले 5 वर्ष पाहतो की आम्हाला कामच दिसत नाही त्यामुळे आव्हान आम्हाला काही वाटत नाही. आव्हान काही वाटत नाही. तुम्ही भारतीय जनता पक्ष सोडत असताना काही देवेंद्र फडणवीसांची काही चर्चा झाली का की तुमचा काही वेगळा विचार आहे आम्ही वेगळा निर्णय घेतोय? नाही, पक्षात सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे जागा नाही म्हणलं बापूसाहेब लढणार आहेत म्हणलं ते पवारसाहेबांकडून लढणार आहे सगळ्यांना समजत. नक्की. तर हे होते बापूसाहेब पठारे ज्यांनी की पक्ष राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांची ही पहिली मुलाखत आहे आणि त्यांनी आपलं स्पष्ट भूमिका केलेली आहे की शरद पवार जी भूमिका घेतील ती आम्हाला मान्य असेल. मी असो किंवा त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे असो कोणीही उमेदवारी घ्यायची आणि कोणी निवडणूक लढवायची हा निर्णय राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार घेतील. मात्र आमच्या पुढे कुठलंही आव्हान नाही. आम्ही काम केलं आणि त्या कामाच्या जोरावर आम्ही निवडणुकीला सामोरे जातोय असं आपल्याशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलंय. विष्णू सानप, लेट्स अप मराठी, पुणे.